नमस्कार, अंजनी फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण घरात असलेले मसाले आणि साहित्यातच ढाबा स्टाईल अख्खा मसूर ही भाजी कशी करायची ते पाहूया. कोल्हापूर सांगलीमधील ढाब्यांवर अख्खा मसूर ही एकदम फेमस आणि सर्वांच्या आवडीची डिश आहे. प्रत्येक ठिकाणी थोडाफार चेंज करून ही भाजी बनवली जाते. आपणही आज ही भाजी थोडा चेंज करून बनवणार आहोत. चला तर मग मस्त झणझणीत अशी अख्खा मसूर भाजी करूयात. इथे हे मी 1 कप मसूर घेतलेले आहे. हे मी रात्रभर भिजत घातले होते. 2-3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून आणि छान निवडून घेतलेले आहेत. हे रात्रभर छान उमळलेले आहेत. तुम्ही कमीत कमी निदान 5-7 तास तरी भिजत घालू शकता किंवा रात्रभर भिजत घालू शकता, म्हणजे हे छान उमळून येतील. आता आपण पुढची भाजीची तयारी करू. इथे कढई तापलेली आहे. आता आपण तेल घालूयात फोडणीला. 2 टेबलस्पून तेल घालते आहे. तेल तापलेलं आहे. आता इथे आपण फोडणीत 2 तमालपत्र घालूयात, 1 बडी वेलची घालूयात आणि 2 दालचिनीचे तुकडे. थोडं जिरं घालायचं आहे. इथे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण आता फोडणीत घालूयात. कांदा चांगला पकवून घ्यायचा आहे, चांगला लालसर होईपर्यंत आणि अगदी मऊ शिजवायचा आहे. कांदा परतत असतानाच आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत, त्याही घालूया. आता कांदा चांगला परतून झालेला आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट घालूयात. इथे मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालते आहे. आलं लसूण पेस्ट ही चांगली परतून घेऊया. फोडणीत आपण जे बडीवेलची, दालचिनी, तमालपत्र हे मसाले घातले, त्यामुळे छान फ्लेवर येतो भाजीला. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 3 मोठे टोमॅटो किसून घेतलेले आहे, तेही आपण घालूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरूनही घालू शकता किंवा मिक्सरलाही पेस्ट करून घेऊ शकता. टोमॅटोची पेस्ट किंवा किसून घेतल्यामुळे भाजीची ग्रेव्ही चांगली दाटसर होते आणि टोमॅटोबरोबर कांदाही तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता किंवा त्याची पेस्ट करू शकता. तर हे टोमॅटोही आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. 5-1 मिनटं तरी हे चांगलं परतत राहायचं आहे. आता टोमॅटोही चांगले परतून झालेले आहेत. बाजूनी तेलही चांगलं सुटलं आहे, जे टोमॅटो चांगले शिजले आहेत. आता आपण सुके मसाले घालूया. ते मी 1/2 टीस्पून धणे पावडर घालते आहे, 1/2 टीस्पून हळद घालायची आहे, 1 टीस्पून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. ते 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घालते आहे. लाल तिखट तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि इथे मी 1 टीस्पून गरम मसाला पावडर घालते आहे. हे मसाले चांगले परतून घेऊयात. मसाले परतत असताना आपण थोडं पाणी घालूयात, म्हणजे मसाले करपणार नाही. सर्व साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर मसाले चांगले परतलेले आहेत. आता आपण ह्यात मसूर घालूयात. मसूर आधी शिजवून घेण्याची गरज नाही, कारण चांगले उमळलेले आहेत रात्रभर आणि मसूर शिजायला वेळही लागत नाहीत, म्हणून लगेच शिजले जातात. ते काही जण कुकरला आधी शिजवून घेतात मसूर, पण त्याची गरज नाही, कारण त्यामुळे कधी कधी एकदमच गाळ होतो मसूरचा. म्हणून आपण असेच शिजूया. तर मसूर शिजले जातात पटकन. तर मसूर चांगले मसाल्यांमध्ये परतून घेऊया. तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आता आपण मसूर शिजण्यासाठी पाणी घालूया. मसूर पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे मसूर चांगले शिजले जातील. तर गॅस मोठा ठेवून आपण चांगली उकळी येऊन देऊयात. उकळी आल्यानंतर मग गॅस मिडियम फ्लेमवर करून मसूर शिजून देऊया. आता तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण गॅस मिडियम फ्लेमवरती करूया आणि झाकण ठेवून भाजी शिजत ठेवूयात. 5 मिनटानंतर आता आपण पाहूया मसूर शिजलेत की नाही ते. तुम्ही बघू शकता पाणी जेवढं आपण घातलं होतं तेवढं सगळं शोषून घेतलेलं आहे मसूरने. लागल्यास आपल्याला थोडं पाणी अजून घालायला लागेल. मसूर शिजत आलेला आहे. थोडं आणखीन 5-1 मिनटं आपण ठेवूयात. थोडं पाणी घालूयात. थोडं पाणी अजून घातल्यामुळे
भाजी चांगली ओलसर ग्रेवी टाइप राहील, नाही तर एकदम सुकी होऊन जाईल। म्हणून आपण थोडं पाणी घातलं। आता आणखीन 5-1 मिनटं शिजत ठेवायची आहे भाजी, म्हणजे मसूर चांगले मऊसर शिजतील। पुन्हा झाकण ठेवून आपण भाजी शिजत ठेवूया। तर पुन्हा एकदा झाकण काढून पाहूया। आता मसूर चांगले शिजले असतील। मसूर शिजलेला आहे चांगला आणि भाजी ही व्यवस्थित अगदी पातळसर आहे, सुकलेलीही नाही आहे। आता ही भाजी तुम्हाला जेवढी हवी तशी दाटसर तुम्ही ठेवू शकता, जेवढी हवी दाट किंवा पातळ त्याप्रमाणे आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करून। आता सर्वात शेवटी आपल्याला बारीक शिजलेली कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे ही आपली अख्ख्या मसूरची मस्त झणझणीत चमचमीत अशी भाजी रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। ही भाजी चपाती, भाकरी किंवा अगदी भातासोबतही खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। करायला एकदम सोपी तरी ही मस्त चवदार झणझणीत चमचमीत अशी अख्खा मसूर भाजी नक्की करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।